सम्मान्य मुख्यमंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, थेट नगराध्यक्षाच्या बिलावर खूप विस्तृतपणे या ठिकाणी सर्व सदस्यांनी चर्चेत भाग घेतलेला आहे। यामध्ये थेट नगराध्यक्ष झाल्याने किती फायदा तोटा या बाबतीत देखील अनेक सदस्यांनी आपली मतं मांडलेली आहेत। विरोधी पक्ष नेत्यांनी देखील या विधेयकाला विरोध केला आहे, पण 1974 साली पहिल्यांदा थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडीचा प्रस्ताव त्यावेळेस मंजूर केला 74 साली, आणि त्यानंतर पुन्हा आपण तो बदलला 1985 साली, नगरसेवकामधून नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय घेतला, आणि पुन्हा त्याच्यामध्ये आपण घेतल्यानंतर त्यावेळेस आपलंच सरकार होतं। आपण परत 2006 साली पुन्हा तो थेट नगराध्यक्ष करावा निवडावा असा देखील आपण निर्णय 2006 साली घेतला, आणि असे निर्णय आताच आपण बदललेले नाहीत। जेव्हा एखादा निर्णय होतो त्याचा धोरणात्मक निर्णयाबाबतीत जेव्हा फायदे तोटे लक्षात येतात त्यावेळी त्याचा पुनर्विचार देखील होतो। अनेक निर्णय आपण असे पुनर्विचार करून बदललेले आहेत। नगरविकास विभागाने निर्णय घेतला याचा अर्थ तो नगरविकास मंत्र्याचा निर्णय नसतो, तो एक कलेक्टिव्ह डिसिजन असतो, सरकारचा निर्णय असतो। आपल्याला माहीत आहे महाविकास आघाडीमध्ये देखील अनेक निर्णय आपण घेतले, अनेक बदललेही, पूर्वीच्या शिवसेना भाजप युतीचे निर्णय घेतलेले अनेक निर्णय आपण बदलले। जयंत्र बरोबर आहे ना, बदलले आपण सगळे, मी तुमच्या आपण एकत्र होतो, आणि हे करत असताना फक्त एवढंच आहे की अजितदादा विरोध करत असताना आपल्या तोंडातून शब्द निघत होते जनतेने निवडू द्या, लोकांमधून निवडू द्या, असं आपण 2 वेळा बोललेलं आहे। म्हणजे तुमच्या मनामध्ये आहे की हे नगराध्यक्ष आहे थेट जनतेतून निवडून आला, तर त्याचा एक जो काही आता मगाशी आपण म्हणालात की एखादा पैसेवाला असेल, दादागिरी करणारा असेल, दादा तो एखाद दुसऱ्या वॉर्डामध्ये आपला इन्फ्लुएन्स दाखवू शकतो किंवा आपली जी काही ताकद आहे तो दाखवू शकतो, अख्ख्या शहरामध्ये तो दाखवू शकत नाही। आणि अख्ख्या शहरामध्ये, हे काय आपलं महाराष्ट्र आहे, हे पुरोगामी राज्य आहे, यामध्ये असं अख्ख्या राज्या अख्ख्या शहरामध्ये आवाडसाहेब करू शकतो का आपण? मुंबऱ्यामध्ये थोडे 2-4 वॉर्डामध्ये तुम्ही करू शकता, अख्ख्या ठाणे शहरामध्ये आपण करू शकत नाही। कारण याचा अर्थ सरळ आहे की संपूर्ण जनता, संपूर्ण त्या शहरातले मतदार जे आहेत ते मतदान करत असतात, त्यामुळे तिथे तुम्ही सगळ्या घराघरामध्ये तुम्ही वेगळ्या पद्धतीचं काम करू शकता का? एका वॉर्डात करू शकता? म्हणजे मी ते थेट बोलत नाही, घोडे बाजार वगैरे ते काही शब्दाला काय कुठे ऑब्जेक्शन घेतलेलं वाटतं, तर घोडे बाजार जो आहे तो एका वॉर्डात होऊ शकतो, मर्यादित राहू शकतो, अख्ख्या शहरामध्ये होऊ शकत नाही। त्यामुळे आपल्याला मी सांगतो, आतापर्यंतचे जे नगराध्यक्ष झालेले आहेत ते मी अंबरनाथचंच उदाहरण देईन बाजूच्या, की अतिशय चांगला सुनील, त्याचं नावही मी सांगेन, सुनील चौधरी नावाचा नगराध्यक्ष झाला, आणि असे अनेक नगर म्हणजे उदाहरणं दाखल आपल्या माझे, मी पालकमंत्री असल्यामुळे, की अशा ज्या थेट नगराध्यक्ष जे झाले त्यांनी चांगलं काम केलेलं आहे। आणि त्याचबरोबर काही जे काही निर्णय असतात ते निर्णय घ्यायचे देखील त्याला, आता प्राजक्तांनी मगाशी सांगितले, आपणही म्हणालात की त्याला नगराध्यक्षाला अधिकार ज्यादाचे दिले पाहिजे, त्याच्याबद्दल विचार करता येईल नक्की। त्याच्या बाबतीमध्ये शेवटी कसं आहे, 1 वर्ष झाला त्याला ताबडतोब लगेच त्याच्या अविश्वास ठराव आणायचा आणि त्याला काढून टाकायचा, आता याला 2.5 वर्ष तरी तो स्थिर स्थावर, आपलं 2.5 वर्ष जसं इकडे आम्ही बसलेलो आहे आता 2.5 वर्ष पुढचे, तसं ते 2.5 वर्ष तो तिथे शांतपणे काम करू शकतो। आणि दुसरी गोष्ट, जेव्हा नगराध्यक्ष नगरसेवकांमधून आपण निवडतो त्यावेळेस देखील दादा याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर जो ताकदवान माणूस असतो तो आपले नगरसेवक त्याच्यासोबत असतातच स्वतःच्या पक्षाचे, पण इतरही जे लोक असतात इतर पक्षाचे त्यांनाही घेऊ शकतो तो सोबत। त्यामुळे शेवटी जर आपल्याला पारदर्शकता आणायची असेल, लोकाभिमुख कारभार करायचा असेल, तर संपूर्ण मतदारांमधून जेव्हा जो कोणी निवडून येतो तो चांगला कारभार करू शकतो, एवढं प्रामाणिकपणे आपल्यालाही माहिती आहे। ठेवटा भुजबळ साहेब राजकीय ठीक आहे, आपण त्याला विरोधाला विरोध वगैरे समजू शकतो, आपण मगाशी म्हणालात की या ठिकाणी अरे काय ते आमच्या दोघांमध्ये तुम्ही बसत होतात कळलंच नाही काय, आता तुम्ही मला विचारत होतात जेव्हा दिल्लीला आपले लोक गेले 3 नेते, नाही तुम्ही आपण
तुम्ही आपलं ठरलं होतं तसं की बाबा कधी नाही ठरलंय तसं काय प्रॉब्लेम. त्याच्यामध्ये जसं दादा होते आणि आणखी अशोकराव चव्हाण होते आणखी तिघ जण आपण गेला होता पूर्व मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस देखील एकदा मला भुजबळ साहेब बोलले अरे एकनाथ बाबा काय चाललंय ठीक आहे ना ठीक आहे ना ओके आहे ना. बोलले एकदम ओके आहे काय काळजी करू नका सगळं ओके आहे. बोललो आपली चर्चा जी झाली ती मी खोटं कधी बोलत नाही आणि दादानाही मी सांगितलं दादानाही माहिती होत्या सगळ्या गोष्टी बाबा काय चाललंय कसं चाललंय. बोले एकदम चांगलं आहे एकदम ओके होईल काय प्रॉब्लेम नाही आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण सगळा जो काही निर्णय झालाय तो आपल्या सगळ्यांना माहित आहे का झालाय. मी त्याच्या बाबतीमध्ये जास्त भाष्य करत नाही. मग अशी आपले नितेश राणे यांनी थोडा उल्लेख केलेला आहे त्यामुळे मी त्याच्यावर काही जास्त भाष्य करणार नाही. आणि एक म्हणाल तर आपण मगाशी जे आपण म्हणालात की मुख्यमंत्री आपण याच्यातून काय आणलं रे बाबा हे कागद अरे पैसे नको रे बाबा निधी निधी तर याच्यामध्ये प्राजक्त नाही आहे म्हणजे त्याला जो निधी दिलेला आहे तो आला आहे टोटल इथे. मगाशी म्हणाले ना प्राजक्त त्यांना सगळ्यात जास्ती अधिकार देणारा मी मंत्री आहे प्राजक्तला आणि जयंतरावांनी सांगितलं होतं म्हणून दिले मी खरं आहे का सांगा तुम्ही जे खरं आहे ते खरं आहे. त्यामुळे जसं दादा म्हणाले मग अशी की मुख्यमंत्री पण थेट निवडा. आता बघा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिलेली आहे त्या घटनेच्या तरतुदीप्रमाणे आपण मुख्यमंत्री निवडतो आणि हे जे नगराध्यक्ष आहेत ते राज्यांना अधिकार दिलेले आहेत. मग तुमचं असं सुचवायचं आहे घटना बदला म्हणजे असं आहे का. तर याच्यामध्ये एकच आहे याच्या अरे आव्हाड साहेब काय मी काय खोटं बोलतोय का दादा अजित अरे बाबा अजित दादा जे म्हणाले मग असे उपमुख्यमंत्री ते बोलतोय मी असं का म्हणालो का ते बोललेत का बाबा बदला म्हणून नाही. त्यांचा मुद्दा तसा नव्हता की बाबा ठीक आहे असं बोलताना माणूस बोलतो ठीक आहे सगळ्यात बदला मग थेट करा त्याच्यामध्ये तसं तुम्हाला काय असं काय गैर वाटून घेऊ नका आव्हाड साहेब. आणि यामध्ये आपण घटनेप्रमाणेच कामकाज या ठिकाणी करतोय बिलकुल त्याच्या विपरीत करत नाही अशी अनेक उदाहरणं आपण घेतलेली आहेत अनेक उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहेत. एकच माझं म्हणणं याच्यामध्ये जे काय अधिकार देण्याचा विषय आहे तोही आपण देऊ शकतो काही प्रॉब्लेम त्याच्याबद्दल विचार करता येईल आपल्याला. आणि जो असा चुकीचा निर्णय घेईल त्याच्यावर देखील अनियमित कारभार केला त्यांनी चुकीचं केलं शासन त्याच्यावर कडक कारवाई करेल. मग असे कोणीतरी मला लँड ज्युडिशरी त्याच्यामध्ये विधी न्याय विभागाची आपण मान्यता त्याला घेतलेली असंच बिल थोडंच आणलं आहे आपण सगळं पूर्णपणे सगळ्या गोष्टी विचारात घेऊनच आपण केलेलं आहे. त्यामुळे खूप लोक बोलले वेगवेगळं या ठिकाणी की कोण कोणाचं बंदूक ठेवून कोणाच्या आग्रहाखातर कोणाच्या ह्याच्यामुळे मी निर्णय घेतोय असं काही नाही. भास्करराव इकडे नाही आहेत त्यांनी देखील मगाशी सगळं अख्खा नगरविकास विभाग वाचून दाखवला पूर्ण नगरविकास विभागावर त्यांनी आपलं भाष्य केलं. नगरविकास राज्यमंत्री होते ती वस्तुस्थिती त्यांना सगळं माहीत होतं आणि अभ्यास होता त्यांनी तेही मांडलं आणि त्यामध्ये म्हणाले की आता याच्यानंतर ग्रामपंचायतचं हे येईल आणि त्यानंतर मग ग्रामपंचायतचे पण सरपंच थेट होतील. आता मी दादा आपल्याला सांगतो 9000 ग्रामपंचायतींनी ठराव केलेले आहेत त्यांचं काय म्हणणं आहे थेट सरपंच निवडावा जनतेतून हे त्यांची मागणी आहे. आता त्यांची मागणी जी आहे ही महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेने केली आहे दादा आणि आम्ही कोणाचं ऐकतोय आम्ही जनतेचं ऐकतो आमचा अजेंडा स्वतःचा काहीच नाही जे जनता बोलेल तेच आम्ही करणार. आणि त्यामुळे आणि भास्करराव म्हणाले की अरे तुम्ही एकनाथराव आता गेलेत ते एकनाथराव तुम्ही काय तुम्ही स्वतःच्या विचारांनी काम केलं पाहिजे निर्णय घेतले पाहिजे. तर त्यांना मी सांगतो काय काळजी करू नका मी सक्षम आहे बिलकुल देवेंद्रजी और मैं है साथ साथ मेरा भी नाम है एकनाथ. त्यामुळे आता मी सक्षम नसतो तर एवढा मोठा कार्यक्रम केला असता का. करेक्ट कार्यक्रम झाला की नाही. जयंतराव पण त्याशी भेटले मला अरे अहो असं कसं झालं असं कसं झालं जसं उत्तर उत्तर बघा अध्यक्ष महोदय मी बिल सोडून बोलत नाही बिलावर जे जे बोलले त्याने उत्तर आहे माझं बिलकुल बिल सोडून बोलणार नाही मी. त्यामुळे कसं आहे याच्यामध्ये
कोणी कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून निशाणा लावला, कोणी कोणी रिमोट चालवलाय, तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला सगळं माहित आहे. दादा आता बोलणार नाहीत, पण ते खाजगीमध्ये बोलत होते सगळं. ते एकदा बोलले, मला सांगितलं तर मी कानात सांगितलं असतं. मग तुम्ही तुमचं ऐकत होते म्हणून ते आमचं ऐकत नव्हते ना, तोच प्रॉब्लेम होता. प्रॉब्लेम तिथेच झाला सगळा. त्यामुळे सगळ्या गोष्टी घडल्या तर जाऊ देतो तो आता जाऊ दे. बघा आता दादा बोलले मंजूर करा, याचा अर्थ काय? त्यांना मला आणखी पुढे ऐकायचं नाही. अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री महोदय, तुम्ही अजून 2 मिनिटं बोला म्हणजे पुढचं बिल पण असत लवकर मंजूर नाही. आणि जनतेच्या हिताचे निर्णय आम्ही घेतले. बिलकुल विरोधी पक्ष नेत्या, विरोधी पक्ष यांचा मान सन्मान ठेवून आम्ही कुठलंही बहुमताच्या जोरावर कुठलंही काम करणार नाही. आम्ही दोघांनी ठरवलंय, देवेंद्रजी आणि आम्ही दोघांनी ठरवलंय. पण एक आहे, काही लोक तिकडे रोज बाहेर, ते एक शब्द, दुसरा मुद्दाच नाहीये. दोनच शब्द आहेत बस. तिसरा मुद्दा आहे का? नाही. तिसरा आहे? बिलकुल नाही. मग ते परवा काहीतरी काय ते वाट ताटी काय ताट वाटी गुहाट चलो गुहाटी, धनंजय मुंडे पण तिकडे होते सगळे, एवढा जोरात बोलत होते की ते किती वर्षाचे शिवसैनिक आहेत एकदम. म्हणजे असं बोलत होते बेंबीच्या देठापासून ओरडून. काय म्हणजे आता तुमचा घसा एवढा खराब होईपर्यंत तुम्ही बोलले. आता तुमचा पण सगळा प्रवास मला माहित आहे ना, सगळा प्रवास माहित आहे. आता त्यावेळेस देखील आपल्या देवेंद्रजींनी प्रेम दया करुणा दाखवली, त्यामुळे थोडा दाखवली ना, त्यामुळे तुम्ही त्यावेळेस हे झालं. कसं आहे बघा, पण परत परत दाखवता येणार नाही. त्यामुळे एक आहे की मी बघा मी कमी बोलतो बस बस. मी दोन्ही एकत्र घेऊ आता, जास्ती आता नको. बघा दादा समजदार आहेत एकदम. त्यामुळे अध्यक्ष महोदय मी आता जास्त काय बोलत नाही, परत अंतिम आठवडा प्रस्तावावर थोडाफार बोलायला लागेल. तर अध्यक्ष महोदय, सन 2022 ते अतिशय चांगलं आहे आणि सूचना ज्या आपण केलेल्या आहेत त्या सूचनेचा पूर्णपणे मी मंत्री म्हणून, नगरविकास आणि मुख्यमंत्री म्हणून आम्ही आदर राखू. जे जे काही त्याच्यामध्ये लॅक्युने असतील, काही त्याच्यामध्ये अडचणी असतील, आणखी काय आपल्याला ते सगळे ते पण हटवू आपण. बघा ऐका, तपासून हटवल्या जातील. ऐका ताई, बघा मी सांगू तुम्हाला प्रामाणिकपणे, याच्यामध्ये आम्ही अत्यावश्यक ज्या बाबी आहेत बिलकुल त्याच्यावरची स्थगिती उठून टाकली आहे. आता बघा, आम्ही गुवाहाटीला होतो, तिथून आम्ही पत्र दिलं. आता त्या पत्र दिलं, सरकार अल्पमतात आलं, राज्यपालांकडे गेलं पत्र, तरीसुद्धा फटाफट जी आर काढले 400. कसं काय आम्ही थांबवणार नाही? 400 जी आर काढले. त्यामुळे सगळं जे जे जनतेच्या हिताचे काम आहेत बिलकुल त्यांच्यावर ट्रस्ट हे काढून टाकणार. आणि अध्यक्ष महोदय, सन 2022 विधानसभा विधेयक क्रमांक 20 महाराष्ट्र नगर परिषदा नगर पंचायती औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक 2022 संमत करावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रश्न असा आहे की सन 2022 विधानसभा विधेयक क्रमांक 20 महाराष्ट्र नगर परिषदा नगर पंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक 2022 विचारात घेण्यात यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होय.